ऋतिक कलासलामकडे. आत्ताचा पेपर कसा गेला तुझा? आत्ताचा टपच होता जरा, कारण हो कारण जेवढं गेलं त्यात म्हणजे फिरून फिरून क्वेश्चन होते सगळे. ओके, म्हणजे तू याआधी एक्झाम्स दिल्या आहेत का? फर्स्ट टाइम म्हणजे माझं. कोणता विषय थोडा सोपा वाटला, कोणता हार्ड गेला जास्त? रिजनिंग सोपं होतं, कारण नळ टाकेवर जास्त क्वेश्चन विचारले होते आणि व्याजदर काढा परत ऑडमासवर वगैरे होते. हो होते जास्त. आणि टफ कोणता वाटला विषय जास्त? टफ मध्ये इंग्लिश होत, कारण ग्रामर जास्त खूप विचारलं होतं, खूप डीप मध्ये होतं. काय काय प्रकारचे प्रश्न विचारले होते? मराठी मध्ये प्रयोग जास्त होते, प्रयोग करत अजून लेखक जास्त विचारलेले. लेखक कशाचे लेखक विचारले? लेखक सांगता नाही मॅडम एवढं. म्हणजे कादंबऱ्या कोणत्या विचारल्या होत्या? लोकमान्य टिळकांबद्दल जास्त विचारलं होतं, त्यांनी कोणते कोणते काय काय केलेलं आहे, त्यांनी सांस्कृतिक काय काय भाव जास्त तेवढं होतं. परत अजून त्यांनी कोणते कोणते सांस्कृतिक जे पूर्वी बंद पडले होते त्यांनी ते चालू केले, त्याच्यावर जास्त. हो सण उत्सव कोण चालू केले त्याच्यावर उत्तर विचारलं होतं. कादंबरी एखादी आली असेल तर लक्षात आहे तुझ्या? कादंबरी तर नाही नाही. कविता संग्रह वगैरे आला होता एखादा? कविता संग्रह नाही. साहित्यावर कोणत्या साहित्यावर विचारलं होतं का? कोणत्या साहित्यावर? नाही एवढं. कथा कविता संग्रह वगैरे नाही सांगते. जास्त करून माझा फोकस फक्त मॅथ रिजनिंग आणि जे जी के त्याच्यावर जास्त होता माझा. मॅथ्स वर कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते? मॅथ्स वरती हे काढा आपला पाण्याच्या टाकीचा जो प्रश्न आला होता तो आठवतोय प्रश्न पूर्ण? पाण्याच्या टाकीमध्ये PQR म्हणजे तीन पॉइंट होते, म्हणजे त्याच्यामध्ये ए ला पी ला 10 मिनिटं 20 मिनिटं आणि 30 मिनिटं असे होते. आणि ABC मधून जे केमिकल बाहेर पडतो म्हणजे तर ए मधून किती केमिकल त्या पाण्याच्या टाकीमध्ये पडल किती मिनिटांमध्ये, हा स्पीड प्रमाणे त्याच्यामध्ये त्या प्रकारे आन्सर होते, ते पण डिवाईडमध्ये होते. ऑलिम्पिक वर एखादा प्रश्न आला होता? हो आलता मॅडम. अध्यक्ष कोण होत्या महिला महिला अध्यक्ष कोण पूर्वीच्या? हो अजून अजून स्पोर्ट्स वर कोणते होते? स्पोर्ट्स वर एक पण प्रश्न नव्हता तेवढाच, एक ऑलिम्पिकचा होता. हो त्याच्यानंतर GK मध्ये अजून कोणकोणते प्रश्न होते? GK मध्ये जनगणनेनुसार 2011 जी जनगणनेनुसार आली त्याच्यावर एक होता. आणि अजून जनगणनेवर तर बऱ्याच लोकांनी सांगितले, तो सोडून अजून कोणते कोणते होते म्हणजे नवीन आत्ताचे 2022-23 कोणते आले? करंट अफेअर तर काहीच नव्हतं, काहीच ना. मुख्यमंत्र्यांचं जेवढं महाराष्ट्रात आता घडलंय ना आपलं राजकारण त्यात एक सुद्धा क्वेश्चन नाही आला. इस्रो वर पण नाही, G20 वर काहीच नाही, सगळं जुनच होतं सगळं. 18 जे रवींद्रनाथ टागोरांनी जेवढं जे आपलं राष्ट्रगीत तयार केलं ते पहिल्यांदा कोणत्या अधिवेशनात गायला गेलेलं ते तो क्वेश्चन पडला होता. कलम कोणते आले होते? कलम तर एक पण नाही, एक पण नाही. कायदे नवीन कोणते चेंज केलेले किंवा काही? सगळं सायन्स. ओके, सायन्स वर एखादा होता? सायन्स वर फक्त दुधामध्ये कोणतं प्रथिन आढळलं तेवढं एकच क्वेश्चन होता. हो दुधामध्ये. आणि भूगोलावर एखादा होता प्रश्न? भूगोलावर नाही काहीच. थँक्यू थँक्यू दादा. सुभाष वळण, आत्ताचा पेपर कसा गेला तुला? सोपा होता. कोणता विषय जास्त सोपा वाटला, कोणता थोडासा अवघड? बुद्धिमत्ता गणित सोपा होता. ओके, बुद्धिमत्तेत काय प्रकारचे प्रश्न आले होते काय आठवत? बोडोमास, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. ओके, त्यानंतर मॅथ्स मध्ये अजून कोणते ट्रिकी क्वेश्चन आले होते म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर वगैरे असे कोणते आले होते? मराठी मध्ये काय काय प्रश्न आले होते? मराठी मध्ये ते रानवाटा कोणाचे हे विचारलं होतं, लेखक विचारले होते. ओके, अजून कोणते लेखक आले होते का? कवी वगैरे कोणी आले होते? आले होते एक, अजून ते आठवले. ओके फाईन. इंग्लिश मध्ये कोणते कोणते आले होते? इंग्लिश मध्ये सिनोनिम, अँटोनिम, ते तर. आर्टिकल विचारले होते? आर्टिकल पण. ओके, व्हॉइस वर विचारले होते? व्हॉइस पण. ओके, हिस्ट्री मध्ये काय काय प्रश्न होते? हिस्ट्री मध्ये एखादा साल विचारलं होतं का, एखादी कोणती घटना विचारली होती? वन विभागावरती एक विचारलं होतं. काय विचारलं होतं ते? कधी लागू झालं विचारलं होतं. वन विभागाचं काय ते असंच विचारलं होतं वन विभाग. ओके, कोणते नियम किंवा कायदे विचारले होते का? हो विचारले होते, एक तो आठवत नाही. ओके, कलम कोणतं विचारलं होतं का? कलम नाही विचारलं. कलम नाही. स्पोर्ट्स वर प्रश्न आला होता का एखादा? स्पोर्ट्स होते. हा होतं एक. कोणत्या स्पोर्ट वर होता? म्हणजे स्पोर्ट वरती म्हणजे कोणाला स्थान दिले असं विचारलं होतं त्यांनी. सध्याच्या ऑलिम्पिक वर काही प्रश्न आले होते का? ऑलिम्पिक वर नाही. ओके, G20 समिट वर किंवा इस्रो वर काही प्रश्न आले होते का? G20 नाही, इस्रो. ओके, भूगोलातले काही प्रश्न होते का? भूगोलातले होते वाटत. काय होते?
सायन्स मधला एखादा क्वेश्चन आठवत आहे? सायन्स मधला जसं की काल आला होता की सेल्स हा शब्द कोणी सगळ्यात पहिल्यांदा उच्चारला गेला किंवा मग पेशीचे जनक वगैरे हा आला होता, तसं तुम्हाला काय नाही का? ओके, जी के मध्ये अजून कोणते स्वातंत्र्य सैनिक वगैरे असं कोणी विचारले होते? कोणते विचारले? स्वातंत्र्य सैनिक, गव्हर्नर कोणी विचारले होते? गव्हर्नर नाही का? ओके, तुला कोणता क्वेश्चन आठवतो का तो तुला खूप हार्ड गेला? हार्ड गेलेला सोडवायला तुला वेळच नाही मिळाला असं एखादं? नाही, वेळ खूप होता. लोकसंख्या होती पण क्वेश्चन होते याच्यावरती, आरटीआय वरती होते दोन क्वेश्चन. जनगणनेवर होते? केरळ नंतर म्हणजे महिला साक्षरता दुसरं राज्य कोणतं विचारलं होतं? केरळ. थँक्यू सो मच. नमस्कार, मी परमेश्वर कोकाटे, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा मधून बोलतोय. संभाजीनगर मध्ये आहोत आपण. दुपारच्या सत्राचा पेपर झालेला आहे. आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. नाव सांगा तुमचं. कसा होता एकंदरीत आजचा पेपर? एव्हरेज होता. एव्हरेज. कुठला विषय आज अवघड वाटला? अवघड नाही, एव्हरेज. एव्हरेज नाही अवघड काहीच होत. बर, मॅथ मध्ये काय काय क्वेश्चन आले होते? मॅथ मध्ये सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, टक्के असं काही ते पण होते. आणि सिम्पल काय ते फॉर्मेट, फॉर्मेट नुसार क्वेश्चन सोडवायचे. ओके, वन लाइनर होते. वन लाइनर. बर, रिझनिंग होतं ते कसं होतं? हार्ड होतं का सोपं होतं? एव्हरेज. काही क्वेश्चन एव्हरेज. जी के कसं वाटलं? जनरल नॉलेज लेटेस्ट मध्ये काय प्रश्न? लेटेस्ट पण होते. 2023 मधले होते का प्रश्न? हो होते. 2023 मध्ये एखादा लेटेस्ट कुठला एखादा आठवतो प्रश्न जे क्रीडा संबंधित किंवा कुठल्याही राजकारणा संबंधित? पुस्तके कोणी लिहिली, काय लिहिली ते पुस्तक आणि लेखक. बर, मराठीमध्ये काय कथा, कादंबरी असे काही प्रश्न होतं? नाही, कादंबरी होते. आणि त्यांचे लेखक कोण होते? पुस्तकांचे लेखक सांगा. बर, इतिहासामध्ये काही समाज सुधारक वरती एखादा प्रश्न? समाज सुधारकावरती पण होता. लोकसंख्येवरती आला होता एखादा प्रश्न? हो, लोकसंख्येवरती. तुम्ही अजून कोणकोणत्या पेपर चालू असतात? नाही, बाकी नाही. फक्त हेच सरळ जवळ. काय वाटतं किती येईल मार्क? कट ऑफ किती पर्यंत जाईल? नाही, त्यांनी सांगितलं. ओके, चालेल. थँक्यू. थँक्यू. चांगला होता. तुमच्या हसण्यावर असं वाटतं की तुम्हाला खूप पेपर सोपा गेला? सोपा होता, काही अवघड पण होत. तुमचं नाव काय? पूजा पद्मभूषण सदावर. बर, कुठला विषय आज अवघड वाटला तुम्हाला? मॅथ. मॅथ. मॅथ मध्ये रिझनिंग अवघड होतं का कॅल्क्युलेशनचा पार्ट अवघड होता? मॅथ अवघड. मॅथ टोटल अवघड होत. त्याच्यामध्ये जास्त वेळ गेला का? लेंदी क्वेश्चन वाटले थोडे काही? मॅथ मध्ये जास्त वेळ गेला. बर, मराठीमध्ये काय काय विचारलं होतं? मराठीमध्ये मला तर वाक्य प्रचार आणि समानार्थी विरुद्धार्थी जास्त विचारलं. माझ्या क्वेश्चन. बर, समानार्थी मध्ये कुठला शब्द आला होता? कोळसा. कोळसाचा समानार्थी शब्द सांगा. हा, असं कोळसा. परत वाक्य प्रचार जास्त होते. म्हणाली होती का एखादी? म्हणाली तोंडचं पाणी पळणे. ओके. हा, अशा म्हणी होत्या. म्हणी म्हणी पण होत्या. हो. बर, इतिहासामध्ये आकडेवारी विचारली होती शिवसेना संदर्भात, जास्त कन्फ्युज करणारी वाटली? असं काही नाही, कन्फ्युज करणारी होती. 1800 म्हणजे उठाव वगैरे होते. 1857 उठावाच्या संदर्भात. आणि लोकहितवादी त्यांचे नाव, त्यांना म्हणजे कोणाला संबोधली जाते? बर, चालेल. तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नाव सांगा ना सर तुमचं. संदीप. एकंदरीत कसा होता आजचा पेपर तुमच्यासाठी? चांगला होता पेपर. चांगला. कुठला विषय अवघड वाटला तुम्हाला आज? विषय थोडासा इंग्लिशच विषय हार्ड होता. इंग्लिश मध्ये काय हार्ड वाटलं? कुठला टॉपिक? ग्रामर थोडस त्यांनी दिलं होतं, कन्फ्युजन करणार दिलं होतं थोडस. ओके, त्याच्यामध्ये थोडासा वेळ जात होता. वेळ जात होता. आणि मॅथ मध्ये पण एक दोन त्यांनी जे हे दिले त्याच्यामध्ये पण थोडस कन्फ्युजन केलं आणि त्याच्यामध्ये फार वेळ गेला. ओके. क्वेश्चन टॅग, ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस असं काही याच्याबद्दल क्वेश्चन होत नाही ग्रामर मध्ये? नाही, ग्रामर. जी के मध्ये लेटेस्ट विचारलं होतं का 2023 मधलं काही? नाही नाही, लेटेस्ट काहीच नाही. जुनं होतं? जुनं. लेटेस्ट कोणताच प्रश्न होता, सगळं जुनं आहे. लोकसंख्येवरती प्रश्न आला होता? जनगणना? नाही, जनगणना नाही झाली. जुनी जी होती जनगणना झालेली होती त्याच्यावर झालं, नवीन याच्यामध्ये काहीच नाही. मराठीमध्ये काय विचारलं होतं? कथा, कादंबरीचे लेखक किंवा पुस्तक हे कोणी लिहिले? लेखक विचारले, पुस्तक पण विचारलं, कोणी लिहिले? कोणतं पुस्तक आलं होतं आठवते? पण आला होता प्रश्न. आला होता प्रश्न. तुम्ही अजून कोणकोणते पेपर चा अभ्यास करता? मी स्पर्धा परीक्षा मध्ये सर्व अभ्यास करत होतो. ओके,
हा किती अटेम्प्ट आहे तुमचा? हा माझा 10वा संघ. काय वाटतंय काठिण्य पत्र यांनी वाढवली का कमी केली का ऍज इट इज त्याच लेवलला आहे? काय सांगता येणार नाही याच्यावर. आता सर्व आता इथं आजच्या बॅक डेटला तुम्ही बघितलं गेलं तर इथं पेपर फुटीचे काय प्रकरण झालेले आहे. त्याच्यानंतर अशा काही गोष्टी ऐकण्यात येतात की पेपर फुटलेले मॅनेज झालेले. त्यामुळे जे शिक्षण म्हणजे जे अभ्यास करण्याची ती पातळी त्याची कुठेतरी खंत वाटते की बाबा आपण अभ्यास करतोय आणि आपल्या शेजारचा मागच्या दरवाजाने जागा भरल्या असते का? नुसती आता बघितलं मी टीईटीची मी परीक्षा देतो. टीईटी मध्ये एवढा घोटाळा का उघडकीस आलेला आहे टीईटी मध्ये, जेणेकरून किती बोगस शिक्षक भरती झालेली आहे. जेणेकरून जो विद्यार्थी अभ्यास करतोय अहोरात्र रात्रंदिवस अभ्यास करतोय आणि आज वयाचे 30-35 वर्ष आज जे आई वडिलांना सांभाळायचं वय असतं त्या मुलाचं आज तो त्याला आई वडील सांभाळत आहे 35-36 वर्षामध्ये सुद्धा तेव्हा कधी वेळ येईल सांगतो. याचा कट ऑफ किती जाईल असं काय अंदाज? कट ऑफ कितीपर्यंत जाईल काही सांगता येणार नाही आता तुम्हाला, कारण यावेळेस फॉर्म पण जास्त आहेत आणि फॉर्म पण जास्त आहे त्यामुळे काही सांगता. चालेल, संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर TCS आणि IBPS ची आम्ही MCQ सिरीज चालू केली आहे जी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. सोबतच आताच आरोग्य सेवा भरतींची मोठी जाहिरात आली होती तर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही आरोग्य सेवा भरतीची नवीन PYQ सिरीज तुमच्यासाठी मोफत चालू करत आहोत आणि सोबतच आरोग्य सेवा भरती आणि PSI ची नवीन बॅच चालू करत आहोत. तर मित्रांनो, या संधीचा फायदा करून घ्या, आमच्या पेजला भेट द्या, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीला भेट द्या आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.